नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवतोय गावरान देशी कोंबड्याचा रस्सा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। सगळ्यात पहिल्यांदा मसाला बघा, 2 ते 3 कांदे स्लाइस करून घेतलेले आहेत पातळ, 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेत, 1 वाटीभर खोबरं आहे, थोडीशी कोथिंबीर, 1 इंच आला आहे आणि 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या आहेत। चला पहिल्यांदा भाजून घेऊयात आपण। त्यासाठी कांदा मी तव्यावर भाजण्यासाठी टाकलेला आहे। आपल्याला फास्ट गॅस करून हे सगळं जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कांदा भाजूया। त्यात थोडंसं मी तेल ओतलेलं आहे। गावरान कोंबडा म्हटलं की तोंडाला कसं छान पाणी सुटतं, बरोबर की नाही? चुलीवर करायचा होता पण चुलीवर करायचं काही जमलेलं नाही, त्याच्यामुळे गॅसवरच मी करून दाखवत आहे तुम्हाला। मस्त असं रेसिपी आहे, एकदम सोपी करायला आहे, नक्की ट्राय करा। गावरान कोंबडा कोणाला आवडतो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। बघून या, कांदा छान भाजलेला आहे, ब्राऊन कलर आलेला आहे। त्याच्यात आता आपण खोबरं घातलेलं आहे भाजण्यासाठी, खिसून घेतलेलं आहे मी खोबरं। छान पद्धतीने हे मसाला आपण भाजून घ्यायचा आहे। मस्त बघून घ्या, छान पद्धतीनं गॅस फास्टच आहे, गॅस कुठेही मी बारीक केलेला नाही आहे। मस्त आपल्याला असा खमंग मसाला आपल्या भाजून घ्यायचा आहे। गरम मसाला मी अजिबात वापरलेला नाही आहे, मी फक्त चिकन मसाला वापरलेला आहे, खडा मसाला वापरलेला नाही आहे। तरीसुद्धा चवीला खूप अशी छान ही रेसिपी होते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा ह्या पद्धतीने। तर बघून घ्या, छान असं भाजलेलं आहे, कलर खूप छान आलेला आहे। 1/2 चमचा जिरं मी त्याच्यात घातलेलं आहे। आता हलवून घेऊ, 1-2 मिनिटं भाजून घेऊया जिऱ्याबरोबर। एकदम छान मसाला आपला भाजत आहे, बघून घ्या। आता ह्याच्यात टोमॅटो घालते। टोमॅटो घातल्यानंतर 1-2 मिनिटं फक्त गॅसवर भाजायचं आहे आपल्याला। टोमॅटो छान भाजला की छान चांगली चव येते। ह्या वेळेला मी गॅस बंद केलेला आहे, त्याच्यात आपण लसूण आणि आलं घातलेलं आहे। गॅस बंद करून फक्त आपण गरम मसाल्याबरोबर हे लसूण आणि अद्रक आपण मिक्स करून घेणार आहोत। लसणाचा उघडपणा ह्याच्याने दूर होतो। आणि आता कोथिंबीर घातलेली आहे, ती सुद्धा मिक्स करून घेते मी, फक्त गॅस आपला बंदच आहे। असे केल्याने लसणाचा जो उघडपणा आहे तो कमी होतो। आता पातेलं गरम करून आपण तेल ओतणार आहोत। 3 ते 4 चमचे मी ते तेल घेतलेलं आहे। नॉनव्हेज म्हणले की तेल जरा जास्तच लागतं। आणि जो मी दाखवला होता तो मसाला मी बारीक पेस्ट करून मिक्सरवर घेतलेला आहे, तो आता आपण टाकून मस्त तेल सुटेपर्यंत छान आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे। जेवढा मसाला तुम्ही छान भाजाल तेवढा तुमच्या भाजीला टेस्ट छान येणार आहे, तुमच्या रस्स्याला। गावरान कोंबडा खायला एकदम भारी लागतो, नाव काढले तरी तोंडाला पाणी सुटतं की नाही, असा हा गावरान कोंबड्याचा रस्सा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघत आहोत। व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत रहा। बघा, तेल सुटायला चालू झालेलं आहे। मस्त, आता ह्याच्यात आपल्याला जो घरगुती मसाला असतो काळा मसाला, तो आपण ह्याच्यामध्ये घातलेला आहे, तो आपल्या चवीनुसार आपल्याला घालायचा आहे। मी ते 1/2 चमचा घातलेला आहे। जेवढं तुम्हाला तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही इथे घालू शकता। तुमच्याकडे जर हा मसाला नसेल तर तुम्ही मिरची पावडरही घालू शकता। आता जो रस्सा चिकनचा स्टॉक आहे तो घातलेला आहे आपण, 1 ते 1.5 चमचा, तोही गरमच आहे, आपल्याला इथे गरमच वापरायचं आहे। हे बघा, हळद, मीठ, कांदा आणि कोथिंबीर तेल थोडंसं घालून मी हे कोंबडा शिजवून घेतलेला आहे। गावरान चिकन म्हणू शकतो आपण त्याला। हे छानपैकी मी शिजवून घेतलेलं आहे। बघा, आता हा आहे चिकन मसाला, तो मी इथे घातलेला आहे। जर घालायचा नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता, पण याने टेस्ट खूप छान येते म्हणून मी इथं वापरते।
अशा पद्धतीने आपला मसाला छान भाजत आलेला आहे, बघू शकता तुम्ही। तेल पूर्ण सुटलेलं आहे। आता यात आपण गावरान चिकन टाकून घेऊयात, जे शिजलेलं आहे ते मसाल्याबरोबर 1-2 मिनिटं आपल्याला पकायचं आहे। त्याच्यामुळे मी ते चिकन काढून घेते, एका साईडला हलवून घेते। चवीलाही हा कोंबडा खूप छान झालेला होता। तुम्हाला जर ही टेस्ट घ्यायची असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने तुमच्या घरी करून बघा। आता जो चिकन स्टॉक आहे तो आपण इथे घातलेला आहे। चिकन स्टॉक हा गरमच आहे, आपल्याला गार पाणी इथं कुठेही वापरायचं नाहीये। आणि तुम्ही मागाशी बघितलंच असेल की मसाला ज्या वेळेला मी भाजा टाकला त्यात थोडंसं मीठ घातलेलं होतं, चिकन स्टॉकमध्येही मीठ होतं, त्याच्यामुळे आता मीठ घालायची आपल्याला गरज नाही आहे। तर हा आपला गावरान कोंबड्याचा रस्सा तयार झालेला आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। तर भेटूया असेच नवनवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत घ्या आपली काळजी। बाय बाय।